नागपुर से सेक्सटॉर्शन की खबर सामने आ रही है। इस सेक्सटॉर्शन में खास बात यह है कि अश्लील वीडियो बनाने के बाद ब्लैकमेलिंग के पैसे गरीब लोगों के बैंक खातों में मंगवाए जाते थे। इसके साथ ही गरीब लोगों को भी झांसा देकर उनके खाते खुलवाए गए थे। क्या है पूरा मामला, आइए जानते हैं। अपन बघत आहो की महाराष्ट्र मध्ये देशामध्ये सेक्सटॉर्शन टाइपचं रॅकेट एक ओपन होत आहे। त्या रॅकेटचा विचार करता की लोकांना व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल करून न्यूड व्हिडिओ आणि न्यूड राहून त्या आधारे लोकांना आपलं चित्रण करण्यासाठी आणि व्हिडिओ स्क्रीन रेकॉर्डिंग करून लोकांना पाठवून वेगवेगळ्या त्यांच्या फ्रेंड रिक्वेस्टमध्ये फ्रेंडच्या लिस्टमध्ये पाठवून व्हॉट्सअपवर पाठवून लोकांना ब्लॅकमेलिंग करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचं एक मोडस सुरू झालं होतं। या आरोपीकडे क्राईम ब्रँचनी जेव्हा चौकशी केली त्या आधारे असं निष्पन्न झालं की वेगवेगळ्या लोकांकडच्या नावाने अकाउंट ओपन करून त्या अकाउंटचं जे किट असेल ते किट आणि त्याचा जो पिन असेल हे लोक यांच्या साथीदारांकडे ठेवून लोकांना पाठवण्यात आल्यानंतर व्हॉट्सअपद्वारे जे काही यांचं नोड व्हिडिओ तयार करून पाठवत होतं त्या आधारे ब्लॅकमेलिंगची रक्कम या अकाउंटला ट्रान्सफर होत होती आणि त्या आधारे यांचे साथीदार वेगळ्या राज्यामधून राजस्थान वेगवेगळ्या राज्यामधून ती रक्कम काढून अपहरित करत होते। अशा प्रकारची यांची मोडस होती। या आधारे तहसील पोलीस ठाण्यामध्ये कलम CR नंबर 730/2022 कलम 420/511/34 त्याचबरोबर 66 क आणि ड भारतीय माहिती तंत्रज्ञान अधिनियम याद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याच्यामध्ये दोन आरोपी आम्ही अटक करण्यात आलेले आहेत आणि याद्वारे अशा प्रकारे खेड्यातल्या गरीब लोक किंवा जे झोपडपट्टीमध्ये राहतात असे गरीब लोक यांना काही पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून अकाउंट ओपन करून घेऊन मोदीचे PM मोदीचे पैसे येणार आहेत किंवा आपल्याला महा ई सेवा केंद्र सुरू करायचे असे वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून गरीब लोकांचे अकाउंट ओपन करून त्या अकाउंटचा उपयोग अशा प्रकारच्या फसवणुकीसाठी करण्याची मोडस यांची दिसून येत आहे। यामध्ये दोन आरोपी आम्ही अटक करण्यात आले, त्यांना दिनांक 9 तारखेपर्यंत 9 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मिळाली आहे। यामध्ये कोणी बँक अधिकारी कर्मचारी सहभागी आहे किंवा काय त्याचबरोबर इतर जे आरोपी आहेत जे बेनिफिशियरी आहेत त्यांचा तपास आमचा सुरू आहे। लवकरच या आरोपींना आम्ही ताब्यात घेऊन अटक